आपला जो विषय आहे तो विच विषय आहे विचार प्रदूषण हा विषय इतका महत्त्वाचा आहे की ह्या विषयावर किती बोलावं ह्याला मर्यादा नाही म्हणजे महिना महिना मी जर प्रवचन केली तर हा विषय संपणार नाही एवढा विषय महत्त्वाचा आहे आणि मोठा आहे जीवनविधी असं सांगते की जगामध्ये जेवढ्या समस्या आहेत जेवढ्या अडचणी आहेत जेवढे प्रॉब्लेम्स आहेत जेवढी संकट आहेत जेवढे रोग आहेत त्या सर्वाला कारण विचार प्रदूषण इतकंच नव्हे तर जगामध्ये जी निर्णय प्रकारची प्रदूषणं आहेत म्हणजे पाण्याचं प्रदूषण हवेचं प्रदूषण अन्नाचं प्रदूषण औषधांचं प्रदूषण साऊंड प्रदूषण अशी जी अनेक प्रदूषणं आहेत त्यालासुद्धा कारण विचार प्रदूषण आहे म्हणजे विचार प्रदूषण हा जो विषय आहे हा किती महत्त्वाचा कि आहे कि ते आपल्या ध्यानातील की सर्व रोगांचं सर्व संकटांचं आणि सर्व समस्यांचं मूळ ह्या विचार प्रदूषणात आहे पण दुर्दैवाची गोष्ट अशी की या विचार प्रदूषणाबद्दल कोणीही विचार करत नाही म्हणजे राजकीय पुढारी असोत धर्म मार्तंड असोत त्याचप्रमाणे शिक्षण क्षेत्रातले अधिकारी असोत समाजसेवक असो हे सगळेजण आपण जर विचार केला तर दिसून येईल की विचार प्रदूषणाबद्दल यांच्या मनामध्ये कुठे हे जागाच नाही त्यांनी त्याचा कधी विचारच केलेला नाही आणि आता जे काही प्रयत्न चाललेले आहेत जगामध्ये शांती आणण्यासाठी लोक सुखी होण्यासाठी लोकांच्या समस्या दूर होण्यासाठी वगैरे वगैरे ज्या गोष्टी आज केल्या जातात त्या म्हणजे जा आमच्या दृष्टीने वरवरच्या फांद्या तोडण्यासारख्या आहे प्राचीन काळापासून अर्वाचीन काळापर्यंत हे असंच चालत आलेलं आहे आणि म्हणून इतिहासाची पुनरावृत्ती होते असं आपल्याला दिसून येतं सुख पाहता जवा पाडे दुःख पर्वता एवढे हे तुकाराम महाजांनी तीनशे वर्षापूर्वी सांगितलं पण वस्तुस्थिती ही रामायण कालापासून आहे वस्तुस्थिती रामायण कालापासून आहे ह्याला कारण काय ह्याला कारण विचार प्रदूषण रामायण का घडलं त्याचं उत्तर एकच विचार प्रदूषण महाभारत का घडलं कारण एकच विचार प्रदूषण लढाई आतापर्यंत का झाल्या कारण एकच विचार प्रदूषण दंगे धोपे का होतात त्याला कारण एकच विचार प्रदूषण घरामध्ये भांडणठंटे बखेडे का होतात त्यालाही कारण विचार प्रदूषण सर्वाला कारण विचार प्रदूषण आणि ही गोष्ट जेव्हा माझ्या ध्यानात आली तेव्हा या विचार प्रदूषणावरच उपाय झाला पाहिजे म्हणजे आपण मुळाला हात घातला पाहिजे त्याशिवाय सुधारणा होणार नाही ही गोष्ट माझ्या ध्यानात आली जीवनविद्या ही गरिबांना वरदान श्रीमंतांना आधार आणि विश्वाला उपयुक्त आहे असं आम्ही नेहमी सांगतो त्याचं कारण गरिबांना तर ती फारच वरदान आहे कारण गरिबांचं आज अशी परिस्थिती आहे की त्यांचा वाली कोणी नाही त्यांचा वाली कोणी नाही आणि म्हणून जीवनविद्येने त्यांना असं शस्त्र आणि अस्त्र दिलं की जेणेकरून ते स्वतःचा उद्धार स्वतःच करू शकतील <laughs> जीवनविधेने त्यांना शिकवलं की तुमच्या जीवनामध्ये तुमच्याजवळ सर्व काही आहे फक्त बिघडलेलं आहे ना ते तुमचे विचार ते विचार तुम्ही सुधारलेत की तुमचं जीवन सुधारेल आणि त्यासाठी काय करायला पाहिजे कुठे जायला नको किती खर्च करायला पाहिजे एक पैसा खर्च नाही किती कष्ट करायला पाहिजे कष्टच नाही अशा तऱ्हेने गरीब लोकांना मी एक शस्त्र आणि अस्त्र दिलं की जेणेकरून आज गरीब लोक आमच्याकडे नाइंटी फाईव्ह पर्सेंट लोक गरीब आहेत आणि फाईव्ह पर्सेंट लोक सुस्थितीत आहेत तर हे जे नाईंटी फाईव्ह पर्सेंट लोक गरीब आहेत तुम्ही त्यांच्या चेहऱ्याकडे पाहा म्हणजे तुम्हाला असं वाटेल की ह्यांच्या घरामध्ये श्रीमंती आहे असं तुम्हाला वाटेल ह्याचं <laughs> कारण का ह्याचं कारण एकच की त्यांना मी फक्त विचार बदलायला शिकवलं आणि विचार बदलल्याबरोबर त्यांचं संपूर्णपणे जीवनच सुधारलं गंमत अशी आहे की आपल्याला ही गोष्टच कळत नाही की जोपर्यंत आपण विचार बदलत नाही तोपर्यंत आपल्या जीवनामध्ये क्रांती होणार नाही शांती निर्माण होणार नाही ही गोष्टच आपल्याला ना कळत नाही आपण ज्यावेळेला सिनेमा पाहतो त्या सिनेमा पाहताना ते तो सिनेमा ज्या रि रीळमधून प्रक्षेपित केला जातो त्या रीळमध्ये जे काही असतं ते त्या पडद्यावर दिसतं ती रीळमध्ये जे काही रेकॉर्ड केलेलं असतं ते पुन्हा पुन्हा तुम्ही जर दा दाखवलं तर पुन्हा पुन्हा तुम्हाला तेच चित्र दिसेल पण ती रीळ जर बदलली तर पडद्यावर तुम्हाला दुसरं चित्र दिसेल म्हणजे रीळ बदलल्यानंतर पडद्यावरचं चित्रही बदललं तसं आपलं हे जे जी जीवन आहे ह्या जीवनामध्ये जी रीळ री, आहे ती म्हणजे विचार आणि ही विचारांची रीळ म्हणजे अनिष्ट विचारांची रीळ आहे आणि ही अनिष्ट विचारांची रीळ जोपर्यंत आपल्या जीवनामध्ये आहे तशीच आहे तोपर्यंत आपल्या जीवनामध्ये जे काही चित्र उमटले उमटतं आणि उमटलेलं आहे आणि उमटणार आहे त्यात काहीही बदल होणार नाही ते तसंच चित्र आपल्याला दिसत राहील इतिहासाची पुनरावृत्ती पुन्हा पुन्हा होत राहील आणि म्हणून हे रीळ बदला म्हणजे चित्र बदलेल इतकी साधी गोष्ट मी सांगितली गरीब लोकांचा एक महत्त्वाचा गुण आहे तो म्हणजे असं की त्यांनी एखादी गोष्ट मनावर घेतली की ते करूनच दाखवतात हा गरीब लोकांचा एक मोठा गुण आहे ज्याला जिद्द असं म्हणतात ती जिद्द या गरीब लोकांमध्ये आपल्याला दिसून येते कष्ट करण्याची त्यांची तयारी असते आणि त्यामुळे गरीब लोकांना मी जेव्हा सांगितलं की तुमचे विचार बदला नशीब बदलेल त्यावेळेला त्यांनी जिद्दीने आपले विचार बदलले आणि त्याचा परिणाम त्यांचं नशीब पूर्वी जे अनिष्ट होतं ते इतकं बदललं की आज ते सुखी जीवन आहेत विचारांचं एवढं महत्त्व आहे पण आज आपण सर्व मंडळी विचार करतो ना ते अनिष्ट विचार करतो इतके अनिष्ट विचार करतो इतके अनिष्ट विचार करतो आणि हे अनिष्ट विचार आपण करतो हे सुद्धा आपल्या ठाऊक नाही आपण त्या अनिष्ट विचारामध्येच गुंग झालेला असतो आणि अनिष्ट विचार चाललेले आहेत ते आपल्या जीवनामध्ये अनिष्ट निर्माण करणार आहे काही त्याच्याबद्दल त्याला माहिती नसते आणि त्याचा परिणाम असा होतो की माणसाची परिस्थिती कधीही सुधारत नाही म्हणून परिस्थिती सुधारण्याचा उत्तम मार्ग म्हणजे विचार बदलणं ऑल युअर एक्सपिरियन्सीस कंडिशन्स इव्हेंट्स अँड ॲक्ट्स आर द रिॲक्शन्स ऑफ युअर सबकॉन्शियस माइंड टू युअर थॉट्स तुमचं जे जीवन आहे ते जीवन म्हणजे तुमचा विचारांचंच प्रतिबिंब आहे तुम्हाला जे तुमच्या जीवनामध्ये जे अनुभव येतात ते तुमच्या विचारांचं प्रतिबिंब असतं आणि हे विचार बहिर्मनातून अंतर्मनात गेलेले असतात आणि अंतर्मनाने ते विचार तुमच्या जीवनामध्ये साकार केलेले असतात आणि म्हणून आपल्या बहिर्मनामध्ये जे विचार चालतात ते अत्यंत महत्त्वाचे असतात आणि हे बहिर्मनाचे विचार जे असतात त्यांची आपण जर काळजी घेतली संसारामध्ये काळजी करण्याचा प्रसंग येणार नाही असं जीवनविद्या आवर्जून सांगते आणि म्हणून ह्याच्यासाठी जीवनविद्याने काय सांगितलं की जीवनविद्याने असं सांगितलं की हा विचार आहे हा विचार महत्त्वाचा आहे तो तुम्ही घट्ट धरा कुठला विचार घट्ट धराल की माझ्या जीवनाचा शिल्पकार मी आहे तूच तु आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार तुझं जीवनाचं शिल्प कसं घडवायचं हे तू ठरवणार आहेस आणि त्याप्रमाणे तू घडवणार आहेस फक्त त्यासाठी तुला ती कला हस्तगत करायला हवी कुठलीही कला हस्तगत करण्यासाठी त्याचा अभ्यास करावा लागतो त्याची रियाज करावी लागते त्यासाठी प्रयत्न करावे लागतात त्यासाठी अभ्यास करावा लागतो आणि म्हणून जीवनविद्येचंसुद्धा ते शास्त्र आहे जीवनविद्या हे सायन्स आहे जीवनविद्या ही कला आहे जीवनविद्या ही विद्या आहे आणि म्हणून ती शिकावी लागते त्याचा अभ्यास करावा लागतो पण जरी इतकं करावं लागलं ना तरी आम्ही जे करायला जे सांगतो थोडक्यात ते असं असतं की लहान मुलंसुद्धा करू शकेल आमच्या इथे लहान लहान मुलं आलेली आहेत ते लहान लहान मुलांनासुद्धा मुला जर तुम्ही विचारलत ना तूच तु आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार म्हणून सांगतील ते सांगतील अगदी लहान मुलांनासुद्धा तुम्ही सांगितलं ना आनंद वाटा आनंद लुटा असं ते तुम्हाला सांगतील मला काय सांगायचं आहे की लहान मुलांनासुद्धा समजेल अशी ही जीवनविद्या आहे आणि जे काही मी करायला शिकवतो आणि सांगतो ते इतकं थोडक्यात असतं की तेवढं जरी केलं तरी आपल्या जीवनामध्ये सुखी जीवन प्राप्त होतं आणि ह्याच्यासाठी विचारांचा आपण या ठिकाणी विचार प्रदूषण जे होतं ते का होतं त्याचा पहिला मागवा घेतला पाहिजे विचार प्रदूषण मुख्यत्वे करून जे होतं ना त्याचं मुख्य कारण आतापर्यंत मी जे काही वाचन केलेलं आहे परमार्थामध्ये अध्यात्मामध्ये जे काही ऐकलेलं आहे कीर्तनकार प्रवचनकार मार्तंड ह्या सगळ्यांकडनं मी जे ऐकलेलं आहे त्यांनी परमार्थामध्ये एक शब्द आणि त्या अनुषंगाने तत्त्वज्ञान रचलेलं आहे असं मला दिसून आलं तो शब्द म्हणजे देहबुद्धी तो म्हणजे देहबुद्धी की देहबुद्धी वाईट आहे देहबुद्धी टाका आणि देहबुद्धी स्वीकारा अशा तऱ्हेची शिकवण सर्वत्र दिली जाते आणि मी ते प्रत्यक्ष ऐकलेलं आहे वाचलेलं आहे पाहिलेलं आहे आणि म्हणून देहबुद्धी हा जो प्रकार आहे त्याबद्दल मी माझ्या पुस्तकातसुद्धा लिहिलेलं आहे की देहबुद्धीमध्ये देह हा जो शब्द आहे तो फक्त नावापुरता आहे प्रत्यक्षामध्ये त्या बुद्धीचा आणि देहाचा काहीही संबंध नसतो आणि म्हणून देहबुद्धीच्या नावाने आपण ज्यावेळेला खडे फोडतो त्यावेळेला आपल्या जीवनामध्ये खडे वेचण्याचीच वेळ येते वास्तविक देहबुद्धी देहबुद्धी ज्याला आपण म्हणतो त्या देहबुद्धीने काही घात केलेला नाही परमार्थामध्ये त्याचं फार मोठं स्तोप माजवलेलं आहे पण जीवनविद्या असं सांगते की त्या देहबुद्धीने काही घात केलेला नाही दे मी देह आहे असं जरी प्रत्येकाने म्हटलं काही घात होत नाही काही घात होत नाही खरा जो घात होतो आहे ना तो आपल्याला संस्कारातून संस्कृतीतून आपल्यावर जे संस्कार होतात त्या संस्कारामुळे आपल्यावर आघात होतो हो। आणि आपल्या ठिकाणी जे काही अनिष्ट गोष्टी आज घडून राहिलेल्या आहेत जगात राष्ट्रात समाजात कुटुंबात व्यक्तीच्या जीवनात त्याचं कारण आपल्याला संस्कृतीच्या नावाखाली जे काही संस्कार केले गेलेले आहेत त्याच्यातून आपल्या मनामध्ये एक दुझेपणा ज्याला आपण म्हणतो तो दुसऱ्या निर्माण झाला बुद्धी ज्याला आपण म्हणतो ती द्वैत बुद्धी निर्माण झाली अनिष्ट बुद्धी ज्याला आपण म्हणतो ती अनिष्ट बुद्धी निर्माण झाली दुर्बुद्धी ज्याला आपण म्हणतो ती दुर्बुद्धी निर्माण झाली तुम्ही म्हणावं संस्कारातून हे कसं काय झालं त्याचं मी कारण सांगतो की आपण ज्यावेळेला मी देव आहे असं जेव्हा म्हणतो तेव्हा आपल्या सर्वांच्या ठिकाणी ते कॉमन आहे त्या ठिकाणी सर्वांच्या ठिकाणी दे मी देव आहे कॉमन आहे पंचमहाभूतांचं हा शरीर आहे कॉमन आहे इथे काही बिघडत नाही पण मी अमुक आहे आणि मी असं आहे असं ज्यावेळेला आपण म्हणतो त्यावेळेला दुजेपणाला सुरुवात होते पण त्याने सुद्धा विशेष बिघडलेला नाही पण मी अमुक आणि मी असा असं ज्या वेळेला आपण म्हणायला सुरुवात करतो आणि त्याला खत पाणी घालतो तेव्हा त्याच्यातून जे आपण संस्कार स्वतःवर आणि इतरावर करतो त्याच्यातून जे विचार आपण पोचतो ते विचार आपल्या दुःखाला कारणीभूत ठरतात उदाहरण द्यायचं झालं तर आज धर्माच्या नावाखाली काय चाललेलं आहे जगात राष्ट्रात समाजात ते आपण पाहतोच आहोत त्याचप्रमाणे जात उपजात पोटजात या नावाखाली जे काही चाललेलं आहे तेही आपण अनुभवतो वंशभेद ज्याला आपण म्हणतो त्या नावाखाली जे काही चाललेलं आहे तेही आपण अनुभवतो भाषा हा प्रॉब्लेम पूर्वी नव्हता आपल्या हिंदुस्थानामध्ये पण भाषा प्रांत जेव्हा निर्माण झाले भाषावार प्रांत त्यामुळे हा सुद्धा प्रॉब्लेम निर्माण झाला सांगायचा मुद्दा असा की आपल्या ठिकाणी इतके हे जे काही प्रकार जे मी आता सांगितलं आहे ते पूर्ण झालेले नाहीत देव किती देव किती या ठिकाणी बसलेल्या प्रत्येक माणसाचा देव वेगवेगळा असेल ग्रंथ किती प्रत्येकाचा ग्रंथ वेगवेगळा असेल प्रथा किती परंपरा किती काही विचारून सोय नाही आणि ह्याच्या सर्व गोष्टीतून आपला आपण आपापसामध्ये एकमेकापासून दुरावलं गेलेलो आहोत ही गोष्ट आपण लक्षातच घेत नाही जे वाईट झालेलं आहे ना त्या संस्कृतीने त्यात आणखीन भर पडली म्हणजे राजकीय पक्ष निर्माण झाले जे पूर्वी नव्हते जे पूर्वी हिंदुस्थानामध्ये नव्हते ते पोलिटिकल पार्टीज आता निर्माण झाल्या त्यात आणखीन विचार प्रदूषण म्हणजे आज विचार प्रदूषणाला हे सगळ्या गोष्टी कारणीभूत आहे याने प्रचंड प्रमा प्रमाणावर विचार प्रदूषण होऊन राहिलेलं आहे त्यामुळे आज आपापसामध्ये इतकी भांडण टंटे बखेडे निर्माण झालेले आहेत की आज आपण एकमेकांकडे पाहतानासुद्धा हा आपला शत्रू आहे का मित्र आहे हेही समजेन असं झालेलं आहे इतकी भयानक परिस्थिती आज निर्माण झालेली आहे आणि म्हणून तुकाराम यांनी फार सुंदर सांगितलं विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म भेदाभेद भ्रम मंगळ ऐकाजी तुम्ही भक्त भागवत कराल ते हित सत्य करा कोणाही भूताचा न घडो मत्सर वर्म सर्वेश्वर पूजनाचे तुका म्हणे एका देहाचे अवयव सुखदुःख जीव भोग पावे ह्या एका अभंगात तुकारामने सर्व काही सांगून टाकलेलं आहे की न घडो कोणाही भूताचा मत्सर वर्म सर्वेश्वर पूजनाचे की आज हा जो मत्सर द्वेष दुजाभाव द्वैतभाव एकमेकांबद्दलचा वैर्भाव एकमेकांबद्दलचा दुजेपणा ह्या सगळ्या गोष्टी ज्या निर्माण झालेल्या आहेत त्याला कारण संस्कृती म्हणून आज मुस्लिम संस्कृती हिंदू संस्कृती ख्रिश्चन संस्कृती बौद्ध संस्कृती पारशी संस्कृती ज्यू संस्कृती किती संस्कृती आहेत आणि त्यांच्यातून हे सगळे जे काही जो भेदभाव पराकोटीला गेलेला आहे त्याच्यातून आता अर्वाचीन का प्राचीन काळापासून त्या अर्वाचीन काळापर्यंत किती लढाया झाल्या किती युद्ध झाली किती रक्तपात झाला त्याला मोजमाप नाही त्याला मोजमाप नाही आणि म्हणून ह्याच्यावर उपाय ह्याच्यावर उपाय एकच विचार प्रदूषणावर उपाय झाला पाहिजे तो जोपर्यंत होत नाही तोपर्यंत जगामध्ये जे चाललेलं आहे असंच चालणार आपण समजतो काय जागेची टंचाई आहे म्हणून दुःख अन्नाची टंचाई आहे म्हणून दुःख आमक्याची टंचाई म्हणून दुःख हे खरं नाही टंचाई जी निर्माण होते ना त्यालाही कारण विचार प्रदूषणच असतं आणि म्हणून जीवनविद्येने विचारांचं फार महत्त्वाचं असं चिंतन केलं आणि शास्त्र निर्माण केलं जीवनविद्या असं सांगते की विचार हा ईश्वर आहे हे पहिलं लक्षात ठेवा पहिलं लक्षात ठेवा की विचार हा ईश्वर आहे तुम्ही म्हणा विचार ईश्वर आहे विचार हाच ईश्वर आहे मी आणखीन पुन्हा च म्हणतो मी जेथे जातो तेथे तू माझा ती असं एके ठिकाणी तुकाराम महाराज म्हणतात तुम्ही जिथे जाल तिथे तुमच्याबरोबर विचार आहे की नाही पहा तुम्ही कुठेही जा विचार तुमच्याबरोबर आहे हा विचार जो आहे हा ईश्वर आहे हा ईश्वर आहे आता ईश्वर म्हटल्यानंतर ईश्वरी शक्ती ईश्वर म्हटल्यानंतर आपण काय म्हणतो ईश्वरी शक्ती म्हणून विचार ही शक्ती आहे ईश्वरी शक्ती आहे आता शक्ती म्हटल्यानंतर ते दोन्ही करतं इष्ट करतं अनिष्ट करतं चांगलं करतं वाईट करतं भलं करतं वाटोळं करतं हे दोन्ही करण्याचं सामर्थ्य शक्तीमध्ये असतं इलेक्ट्रिसिटीचं आपल्याला माहिती आहे ते दोन्ही करू शकतं चांगलं करू शकते इलेक्ट्रिसिटी आणि वाईटही करू शकते त्याचप्रमाणे ही ईश्वरी शक्ती आहे आणि ती आपल्या हृदयामध्ये आहे ईश्वर सर्वभूताना हृदयशर्जुनं तिष्ट ती ही ईश्वरी शक्ती आपल्याच ठिकाणी आहे आणि ही शक्ती दोन्ही करू शकते इष्ट आणि अनिष्ट आणि म्हणून तुम्ही जे विचार करता त्या विचारांना तथास्तु म्हणण्याचं व्रत या ईश्वराने घेतलेलं आहे तुम्ही काही करा त्याला हे ईश्वर तथा असतू असं म्हणणार तुम्ही चांगलं केलं तथा असतो वाईट केलं तथास्तु, के तथास्तु।, के तथास्तु। काही करा तुम्ही ती ईश्वरी शक्ती तथास्तू म्हणते आणि तर जो आशीर्वाद जो आहे ना हा आशीर्वाद फार मोठा आहे तथाच तू म्हणजे तसा तू तू जसा विचार करतोस कर तसा तू तू जसा उच्चार करतोस तसा तू तू जसा आचार करतो तसा तू तू जसा इच्छा करतो तसा तू आणि म्हणून विचार उच्चार आचार आणि इच्छा ह्या चार गोष्टी ज्या आहेत या चार गोष्टी आपण ज्यावेळेला करत असतो तेव्हा त्या सर्व करण्याला ईश्वर तथा म्हणतो आणि म्हणून मी काल सांगितलं आपण देवाजवळ जे मागतो ते देव आपल्याला देतो आपण देवाजवळ जे मागतो देव आपल्याला देतो पण आम्ही मागतच नाही आणि आम्ही जे मागतो ना ते आम्ही अनिष्ट मागतो आम्ही मागतो ना तेच अनिष्ट मागतो म्हणून आपण बघा काळजी करतो चिंता करतो दुःख करतो नको त्या गोष्टीचं चिंतन करतो हे सर्व आपण जे करतो ना ते म्हणजे देवाजवळ मागणंच आहे का तू करतोस ना जे करतो ते मागतो लोकांची निंदा करणं लोकांची चेष्टा करणं लोकांची कुचेष्टा करणं लोकांची नारस्ती करणं हे आपण सतत करत असतो हे करतो म्हणजे आपण देवाजवळ तेच मागत असतो सांगायचा मुद्दा असा इच्छा करतो आपण इच्छा करताना सुद्धा चांगली इच्छा कोण करतं चांगली इच्छा कोण करतच नाही इच्छा करतो ते सुद्धा दळबडद्री मेल्याचं वाटोळ होऊ दे ही इच्छा मेल्याला फुडलं फुडली चतुर्थी दिसता कामा नये ही इच्छा बरं इतकंच नव्हे तर देवाजवळही तेच मागतो देवाजवळ गारणं घालतात बघा कोकणामध्ये लोक देवाजवळ गारणं घालतात आणि त्या गारणं घालताना सांगतो माझ्या शेजाऱ्याला फुडली चतुर्थी दिसता कामा नये काय इच्छा मला सांगायचा मुद्दा असा की आपण इच्छासुद्धा चांगली करत नाही म्हणून जीवनविज्ञानी काय सांगितलं तू शुभ चिंतन कर तू शुभ इच्छा कर तू शुभ बोल आणि शुभ कर आणि हे करण्यासाठी तुला काय पैसे खर्च करायला पाहिजे काही खर्च करायला नको काहीच करायला नको फक्त तू जे करशील ना ते चांगलं कर जे करशील ते शुभ कर इतकं साधं सांगितलं काही लोक म्हणाले वामनराव हे तुम्ही सांगताय खरं आहे पण हे फार कठीण वाटतो आम्हाला मग अगदी सोपं करून सांगा ना म्हटलं सांगतो हं शंभरापैकी टेन पर्सेंट तरी तुला जमेल की नाही हंड्रेड पर्सेंट तुला जमणार नाही कबूल टेन पर्सेंट जमेल की नाही हां हां टेन पर्सेंट जमेल मग तू टेन पर्सेंट कर काय फक्त चांगलं चिंतन कर चांगले विचार धरून ठेवण्याचा प्रयत्न कर का विचारांना चांगल्या विचारांना धरावं लागतं वाईट विचारांना धरायचं नकोच पण ते येऊन आपल्या घरामध्ये वास करतात म्हणजे आमंत्रण करायलाच नको ते येऊनच वास करतात तेव्हा सांगायचा मुद्दा असा की हे जे विचार आहेत हे विचार म्हणजे एक शक्ती आहे म्हणून आपण त्याला विचारशक्ती असं म्हणतो म्हणून जीवनविद्येने एक सिद्धांत मांडला फर्स्ट देअर वॉज ए थॉट अँड थॉट वॉज गॉड पहिला विचार होता आणि विचार हा ईश्वर आणि म्हणून विचारातून हे सगळे जग अनंतकोटी ब्रह्मांड वगैरे जी निर्माण झाली ना ती विचारातून निर्माण झाली हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे म्हणून एकोहम बहुश्याम प्रजयम असा जो एक संकल्प केला तो संकल्पसुद्धा विचारत होता आणि म्हणून सांगायचा मुद्दा असा की विचार आहे ईश्वर आहे हे पहिलं लक्षात ठेवा दुसरी गोष्ट म्हणजे विषारी आप विचार ही आपल्या जीवनाची गंगोत्री आहे आपलं संपूर्ण जीवन जे आहे ना ते जीवनाची गंगोत्री म्हणजे जी विचार आहे तुम्ही बघा गंगा नदीचं तेवढा मोठा प्रवाह आणि आपल्याला दिसतो पण ज्या ठिकाणी त्याचा प्रवाह सुरू होतो तिथे तुम्ही जाऊन बघा तिथे प्रवाह अगदी थोडा असतो थो। गंगोत्रीच्या ठिकाणी प्रवाह अगदी थोडा असतो थो। आणि वाहत 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 तो प्रचंड होतो तसं विचार ही आपल्या जीवनाची गंगोत्री आहे आणि तिथून मग जो प्रवा प्रवाह सुरू होतो जीवनाचा तो होता 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 मोठा संसार तयार होतो आणि म्हणून जीवनाची गंगोत्री म्हणजे विचार आहे हे जर आपण लक्षात ठेवलं तर ह्या विचाराच्या ठिकाणी गंगोत्रीच्या ठिकाणी जर आपण शावध राहिलो तर पुढलं सगळं व्यवस्थित होऊन जातं तिसरी गोष्ट म्हणजे विचार म्हणजे अल्लाउद्दीनचा दिवा आहे अल्लाउद्दीनचा दिवा तो असं सांगतो की अल्लाउद्दीनचा एक दिवा म्हणून एक गोष्ट की तो दिवा दोन हाताने असा असा घासला की त्याच्यातून तो एक किन्नर निर्माण व्हायचा किंवा राक्षस निर्माण व्हायचा आणि तो सगळी कामं करायचा अल्लाउद्दीनची तसं विचार हा आपल्या ठिकाणी जो आहे तो अल्लाउद्दीनचा दिवा आहे आणि बहिर्मन आणि अंतर्मन या दोन हाताने आपण त्याला घासलं ना की त्याच्यातून जी शक्ती निर्माण होते ती शक्ती तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला सर्व काही देण्याचं त्या शक्तीमध्ये सामर्थ्य असतं म्हणून विचार हा अल्लाउद्दीनचा दिवा आहे विचार हा अभिषेक आहे आपण शंकराला अभिषेक करतो दत्ताला अभिषेक करतो गणपतीला अभिषेक करतो देवीला अभिषेक करतो पण खरं म्हणजे अभिषेक निराळ करण्याची गरजच नाही आपण सतत अभिषेक करत असतो आपण जे विचार करतो चिंतन करतो त्यामुळे आपल्या ठिकाणी जे आत्मलिंग आहे त्या आत्मलिंगावर आपल्या ठिकाणी जो आत्मदेव आहे त्या आत्मदेवावर आपल्या ठिकाणी जो आत्माराम आहे त्या आत्मारामावर आपण सतत सिंचन करत असतो सतत अभिषेक करत असतो हा अभिषेक स्वच्छ <��ड़ीवास्त> पाण्याचा आहे नीणी का अस्वच्छ पाण्याचा आहे एवढाच काय तो प्रश्न स्वच्छ पाण्याचा जर अभिषेक असेल तर देव संतुष्ट होतो आणि घाणेट्या पाण्याचा अभिषेक असेल तर देवाचा कोप होतो आणि म्हणून सतत शुभ चिंतन करा शुभ विचार करा म्हणजे अभिषेक तुम्ही सतत आत्मलिंगावर करत राहाल आणि तुम्हाला सतत चांगलं चांगलं जीवनात मिळत जाईल जीवनामध्ये जर पाहिलं ना तर विचार म्हणजे सुदर्शन चक्र आहे विचार म्हणजे सुदर्शन चक्र आहे सुदर्शन सुदर्शन चक्र आपल्याभोवती ज्यावर फिरतं म्हणजे विचारांचं सुदर्शन चक्र आणि देवाच्या हातामध्ये जे सुदर्शन चक्र तर देवाच्या हातामध्ये जे, जे सुदर्शन चक्र आहे ते सुदर्शन चक्र देवाच्या हातातून जा जातं दुष्टानं मारतं आणि पुन्हा त्याच्या हातामध्ये येऊन बसतं पण आपल्या ठिकाणी जे विचारांचं जे सुदर्शन चक्र जे आहे ते सुदर्शन चक्र आपल्याकडून प्रक्षेपित होतं अनेक लोकांना सुखी करतं आणि परत ते आपल्या ठिकाणी होऊन परत येतं म्हणून हे जे सुदर्शन चक्र आहे हे आपण आपल्याभोवती सतत फिरवत ठेवलं पाहिजे सतत फिरवत ठेवलं पाहिजे आणि म्हणून सतत शुभ चिंतन केलं सतत शुभ इच्छा केली की त्यामुळे आपल्या ठिकाणी हे सुदर्शन चक्र सतत फिरत राहतं तर परिणाम काय होतं चांगल्या गोष्टीचं चा आकर्षण तुमच्याकडे होतं आणि वाईट गोष्टी ज्या आहेत त्या आपल्याकडून बाहेर फेकल्या जातात वाईट गोष्टी आपल्या जवळच येत नाहीत आणि आल्या तर जवळ राहत नाहीत त्या निघून जातात आणि चांगल्या गोष्टी आपल्याजवळ आकर्षित होतात आणि आपल्याजवळ त्या राहतात आणि म्हणून सुदर्शन चक्र आपल्या ठिकाणी जर आपण सतत फिरवत ठेवलो तर आपल्याला आपल्या जीवनामध्ये जे हवं ते मिळवून देण्याचं सामर्थ्य त्याच्यामध्ये असं आहे आणि म्हणून हे जे विचार आहेत या विचारांचं महत्त्व आपण लक्षात ठेवलं पाहिजे की विचार ही मुलं आहेत आपली मुलं कशी असतात तशी विचार ही आपली मुलं आहेत त्या धृतीराष्ट्राला शंभर मुलं होती पण आपल्याला अगणित मुलं आहेत आपल्याला अगणित मुलं आहेत शंभर अगणित कारण सगळी विचार जे आहेत ते आपली मुलंच आहेत मुलावर आपलं लक्ष असलं की मुलं सुधारतात आणि दुर्लक्ष झालं की मुलं बिघडतात त्याप्रमाणे आपण विचारावर लक्ष ठेवलं तर आपले विचार सुधारतात आणि विचाराकडे जर आपलं दुर्लक्ष झालं तर अनिष्ट विचार आपल्या ठिकाणी निर्माण होतात आणि म्हणून सतत मुलावर जसं आपण लक्ष ठेवलं पाहिजे त्याप्रमाणे विचारावर लक्ष ठेवलं पाहिजे ह्याचा अर्थ आपल्या मनामध्ये चांगले विचार आलेच पाहिजेत तिथे पर्याय नाही मनामध्ये येणारा प्रत्येक विचार हा चांगलाच असला पाहिजे तिकडे पर्याय नाही त्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत त्याला पर्याय नाही म्हणून तपश्चर्या आता उपास तपास वगैरे कशाला पाहिजे करायला मी म्हणतो उपास तपास वगैरे वगैरे काही गोष्टी करायचीच गरज नाही तीर्थयात्रा व्रत वैकल्य काही करायची गरज नाही तुम्ही फक्त एकच व्रत स्वीकारा फक्त एकच तप करा फक्त एकच अभ्यास करा की आपल्या मनामध्ये येणारा विचार हा चांगलाच असला पाहिजे कुठल्याही परिस्थितीमध्ये तो नेगेटिव्ह असता कामा नये प्रत्येक विचारा पॉझिटिव्ह असला पाहिजे प्रत्येक विचार हा कन्स्ट्रक्टिव्ह असला पाहिजे प्रत्येक विचार हा हार्मोनियस असला पाहिजे प्रत्येक विचार हा सुंदर असला पाहिजे म्हणून सुंदर विचारांची जोपासना हीच परमेश्वराची उपासना असं जीवनविद्या सांगते म्हणून विचारांची जोपासना करायला शिका उगा कर्मकांडांमध्ये गुंतण्यापेक्षा कर्मचांग करण्यामध्ये गुंगवा आणि हे कर्मचांग तुम्हाला सर्व काही चांगलं चांगलं देऊन देण्याचं सामर्थ्य त्या कर्मचांगमध्ये आहे कर्मचांग म्हणजे कर्म शुभ चिंतन करणं शुभ इच्छा करणं शुभ बोलणं शुभ करणं हे इतकं सोपं शास्त्र आहे पण सोपं जितकं आहे ना तितकं करायला कठीण आहे तुम्ही म्हणावा सोपं म्हणता आणि करायला कठीण कसं त्याचं कारण असं आहे की आपल्याला इतकी सवय झालेली आहे अनिष्ट चिंतन करायची अनिष्ट विचार करायची आपल्याला इतकी सवय झालेली आहे की आपण सहज अनिष्ट विचार करतो आपण सहज अनिष्ट चिंतन करतो सहज आपण अनिष्ट बोलतो आणि सहज आपण अनिष्ट करतो आणि म्हणून हे जे सहज चाललेलं आहे ना सहज म्हणजे जन्माला आपण आलो ना तिथपासून हेच सोय आहे कारण आपल्या अवतीभोवतीचं वातावरणही तसंच तर सांगायचा मुद्दा असा की आपल्या जीवनामध्ये जर क्रांती घडून आणायची असेल परिवर्तन घडून आणायचं असेल ट्रान्सफॉर्मेशन घडवून आणायचं असेल तर आपले विचार जे आहेत ते महत्त्वाचे आहेत हे लक्षात ठेवलं पाहिजे ॲज यू ऑल्टर युअर थॉट्स टुवर्ड्स थिंग्ज अँड अदर पीपल

हे बहिर्मनामध्ये तुमच्या बहिर्मनामध्ये जे विचार चालतात ते अंतर्मनात जातात अंतर्मनामध्ये ते मूळ ढटतात अंतर्मनातून ते स्फुरतात आणि तुमच्या जीवनाला आकार देतात असं हे शास्त्र आहे आणि म्हणून बहिर्मनामध्ये जे विचार येतात ते फार महत्त्वाचे असतात पण हे विचार मी मगाशी सांगितल्याप्रमाणे संस्कारातून येतात संस्कार संस्कृतीतून येतात तिथे जोपर्यंत बदल होत नाही तोपर्यंत हे पिक्चर बदलणार नाही हे रीळ बदललं पाहिजे हे रीव बदललं पाहिजे म्हणून रीळ बदलण्याचं काम जीवनविद्या करते <laughs> जीवनविद्येने आतापर्यंत जे जी कार्य केलं आणि करत आहे आणि करणार ते रीळ बदलण्याचं आम्ही हे कार्य करतो आहोत बराच वेळ झालेला आहे किती मी सुरुवातीला सांगितलं कितीही बोललं तरी कमी असं हे एकंदर शास्त्र आहे पण कुठेतरी थांबायला पाहिजे लोक खूप लांबून लांबून आलेले आहेत बराच वेळ बसलेले आहेत आणि अशा वेळेला आता मी टी व्हीवर नेहमी बोलतोच आहे माझी पुस्तकं आहेत ती तुम्ही वाचू शकता ही बघा या ठिकाणी पुस्तकं आणली आहेत ती तुमच्यासाठी आहेत छोटी आहेत मोठी आहेत मध्यम आहेत ती तुम्ही वाचा वाचाल तर वाचाल अशी पुस्तकं आहेत आणि म्हणून ही पुस्तकं वाचा की आम्ही जे आता जीवनविद्येचं मी हे प्रवचन करतो आता हे प्रवचन केल्यानंतर तुम्ही ऐकलात गेलात तुम्ही घरी पुस्तक वाचलं तरी काही समजत नाही पुष्कळ वेळेला मग अशा वेळेला ते कोणीतरी जवळून सांगावं यासाठी आम्ही कोर्सेसची योजना आखली प्राथमिक कोर्सेस आहेत आणि ॲडव्हान्स कोर्सेस आहेत ते कोर्सेस आम्ही निन्या ठिकाणी चालू ठेवलेले आहेत तर या कोर्सेसमध्ये जर तुम्ही नाव घातलं तर तुम्हाला जीवनविद्येचा अभ्यास फार चांगला होईल आणि त्याचा तुम्हाला जीवनामध्ये फार उपयोग होईल विशेष करून तुमच्या मुलाबाळांना फार उपयोग होईल तेव्हा जास जास्तीत जास्त तुम्ही आणि तुमची मुलं या कोर्सेसला तुम्ही जर दा जाल तर तुमचाच फायदा होणार आहे हे लक्षात ठेवा हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे आरोग्य दे सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठे सर्वांचे भला कर कल्याण कर रक्षण कर आऊनी तुझे गोड नाम मुखात खंड राहू दे हे ईश्वरा सर्वांना चांगली मुक्ती दे आरोग्य दे सर्वांना सुखात आनंदा ऐश्वर्याते

दे। सब का भला कर, कल्याण कर, रक्षन कर, और तेरा मीठा नाम, मुख में निरंतर रहने दे. ये इश्वर सब को दे, Oh okay. yeah, bless all with health and wealth bless all with money and harmony oh god bless all with peace and bliss bless all with wisdom So oh. चे बरे कल्याण कर कल सगळ्यांची राखण कर आणि तुझे गोडेना ना वठा Sukha, koshal ka hai ye si durl. Sarganje bari ka kalyan kar. Sarganje raakhan kar. Aani tuje gode na na sa